राज्याचे पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटलांचं एक वक्तव्य गेल्या काही दिवसांपासून गाजलं होतं. मला पाणीवाला बाबा बनायचंय असं उद्गार पाटलांनी काढले होते. मात्र हे सांगणाऱ्या पाणी पुरवठा मंत्र्यांच्याच तालुक्यामध्ये भर हिवाळ्यामध्ये तीव्र पाणी टंचाई निर्माण झाली आहे. पाणी टंचाईमुळे नागरिकांचे प्रचंड हाल होत आहेत. तब्बल 3 ते 4 किलोमीटरवर असलेल्या विहिरीवरून पाणी आणण्यासाठी पायपीट करावी लागते आहे, तर विहिरीवर पाण्यासाठी जीवघेणी कसरत करावी लागते आहे. शाळकरी विद्यार्थ्यांवर पाणी भरण्याची वेळ आली आहे. या संदर्भात गुलाबराव पाटलांना विचारलं असता त्यांनी आकाशातून पाणी देऊ का असं म्हटलेलं आहे. त्यामुळे सत्तेवर आल्यानंतर भाषणामध्ये करायच्या घोषणा वेगळ्या आणि ज्यावेळेला खरोच प्रश्न निर्माण होतात त्यावेळेला मात्र अशी उडवाउडवीची उत्तरं द्यायची, हे नेत्यांनी याचा पुनर्विचार करायला हवा. नद्यांना पूर आल्यामुळे जे पाण्याचे पंप आहे ते पूर्ण नदीच्या पाण्यात आहे आणि त्याच्यामध्ये गाळ साठल्यामुळे साहजिक ते पंप बंद आहे. पंप बंद झाल्यामुळे एकट्या धरणगावमध्ये नाही तर एरंडोल असेल, धरणगाव असेल, जळगाव असेल या ठिकाणी दूषित पाणी येत आहे. त्यातल्या त्यात गाळ साठल्यामुळे पंप बंद झालेले आहे. ते दुरुस्त करण्याकरता पाणबुडीसुद्धा पाण्यामध्ये जाऊ शकत नाही, एवढी पाण्याची पातळी वाढलेली आहे. त्यामुळे पाणी पुरवठा विस्कळीत झालेला आहे. आता नदीला पाणी आल्यानंतर नदीमध्येच जर पंप सेट आहे, नदीमध्येच जर विहीर आहे, तर का पाणी काय आकाशातून टाकतील काय? निश्चितपणाने पाण्याचा तुटवडा आहे, पण तो तांत्रिकदृष्ट्या तुटवडा आहे, याचं भांडवल कोणी करू नये. शेतकरी काल जे आम्ही निवेदन दिलं त्यानंतर पालक गुलाबराव पाटील यांच्या मतदारसंघ आहे, ते कॅबिनेट पाणीपुरवठा मंत्री आहेत. मी असं नाही म्हणणार की ते पाणी सोडायला त्यांनी स्वतः यायला पाहिजे, पण आज प्रशासक बसल्यामुळे त्यांनी प्रशासनावर वचक त्यांच्या पाहिजे होता. 10 महिन्यापासून प्रशासक आहे, प्रशासनावर त्यांचे वचक राहिलेलं नाही असं वाटतं. त्यामुळे दिरंगाई होते, नियोजन शून्य कामे प्रशासन करतंय. धरणगाव शहरातील जनतेला वेठीच धरत आहे.